हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। सो मी आहे शीतल आणि मराठी ब्लॉगर शीतल वर तुमचं स्वागत आहे। तर गाइज, आज आईच्या हातचं खायला भेटणार आहे। सो मी खूप दिवसानंतर ज्वारीच्या भाकरी खाणार आहे, ते पण आईच्या हातच्या, आणि पनीरची भाजी सुद्धा। सो चला, आई कशी करते ते बघूयात। ते आईने ते ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत। खूप दिवसानंतर मी ज्वारीच्या भाकरी खाणार आहे। आणि चला तर इथे आपण पनीर भाजी बनवूया। आईला बनवायची होती पण बाबू रडत होता, त्याच्यामुळे आता मी बनवत आहे। सो आता मी पनीर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करत आहे, आणि मी कांदासुद्धा चिरून ठेवला आहे, आणि टोमॅटोसुद्धा चिरून ठेवलेला आहे। तर पनीर रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला सगळा व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला रेसिपी कशी बनवायची ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल। सो मी आता कट करत आहे, आणि ते मी तव्यामध्ये टाकणार आहे। आपल्याला पनीर फ्राय करायचं आहे। सो आता पनीरमध्ये मी थोडंसं तिखट आणि हळद टाकणार आहे, आणि त्याला मिक्स करून घेणार आहे। सो तुम्ही हे अशाच प्रकारे करा, पनीर खूप छान होतो। सो माझा पाय अजूनही बरा नाही, आणि मी आता मिक्सरच्या भांड्यात कांदा काढून घेत आहे, आणि पनीर मी तव्यावर टाकलं आहे, तेल गरम झालं होतं, आणि त्याच्यात मी थोडंसं जिरं टाकून पनीर टाकलं आहे, आणि ते मी मिक्स करत आहे। तर तुम्ही असंच करा। आणि मी आता कढईमध्ये बेसन पीठ घेतलं आहे, तेही मी छान प्रकारे भाजून घेणार आहे। हॉटेलला कसं गाढी पनीर बनते, ती अशी ते बेसन पीठ भाजून त्यामध्ये टाकतात। सो मीही बेसन पीठ भाजून घेणार आहे छान प्रकारे। सो मी दोन्ही कामं करते, आणि मी लसूण लसूणसुद्धा सोलून ठेवला होता, आता मी ते खलबित्त्यात ते, कारण आपल्या भाजीला लसूणसुद्धा लागणार आहे। ते छान प्रकारे पनीर फ्राय करून घेऊयात, लसूण कुटूयात, आणि बेसन पीठ भाजूयात। बघू शकता पनीर किती छान दिसत आहे, आणि बेसनसुद्धा आपलं भाजून रेडी झालेलं आहे। बघू शकता बेसनाचा कलर बदललेला आहे। सो आपण आता काढून घेऊया। पनीरसुद्धा आपलं भाजून रेडी आहे। आता कांदासुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, आणि कढईतील तेलसुद्धा गरम झालं आहे। मी थोडंसं काढून घेते कारण जास्त झालं होतं। सो या भाजीला तेलाची कंजूसी करू नका, जास्तच टाका। आता मी इलायची टाकली आहे। आणि ते काय बोलतात त्याला मला माहिती नाही, जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, आणि दालचिनी म्हणतात, आणि तेजपत्तासुद्धा टाकलेला आहे, आणि कांदासुद्धा टाकणार आहे। तुम्ही कांदा तसाही टाकू शकता, आणि मिक्सरमधून काढूनसुद्धा टाकू शकता।
तुम्ही छान प्रकारे आता कांदा भाजून देणार आहे. सो आई इकडे मला तिखट काढून देत आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर सुद्धा आता थोडा थोडा चेंज झालेला आहे. आता आपण यात टाकूयात लसूण कुटलेला, ते छान प्रकारे फ्राय करून घेऊयात. आणि मी मिरची घेतली आहे हिरवी, सो त्या दोन टाकूयात आणि छान प्रकारे फ्राय करून घेऊयात. तुम्ही जर पनीर भाजीची रेसिपी पूर्ण बघितली तर तेव्हाच तुम्हाला कळेल. आता मी टोमॅटोची प्युरी टाकणार आहे, तीही मी मिक्सरमधून काढला आहे टोमॅटो, सो त्याची प्युरीसुद्धा घालणार आहे. आणि तेही आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. आपण थोडंसं मीठ टाकलं आहे. आता आपण टाकणार आहोत गरम मसाला. सो छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे तोही. आता आपण बेसन पीठ घालणार आहोत आणि तेही छान प्रकारे भाजून घेणार आहोत. तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, कारण बेसन पीठ आपण अगोदर भाजून घेतलं आहे. थोडंसं काहीतरी पाणी टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. आता आपण लाल तिखट टाकणार आहोत, सो तेही छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हळदसुद्धा थोडीशी टाकणार आहोत आणि मीठसुद्धा. सो तेही छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. पाणी सुद्धा टाकायचं आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. सो ते बेसनाच्या पिठाने नंतर गाढ होतं आणि आपण या स्टेपवर पनीर टाकून घेऊयात. माझ्याकडून कोथिंबीर मिस झालेली आहे टाकण्यासाठी, सो तुम्ही कोथिंबीर नक्की टाका. भाजीला उकळी आलेली आहे आणि आता आपण झाकून ठेवणार आहोत. सो बघू शकता तुम्ही, टेक्स्चर बघू शकता, झाली ना हॉटेलसारखी भाजी रेडी. सो तुम्हाला आजचं रुटीन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे समोरचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. सो बाय फ्रेंड्स.